शरद पवार साहेबांच्या मागे आजही मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग उभे राहतील असं ऍडव्होकेट घनश्याम पाटील यांनी म्हटलं आहे। अण्णासाहेब महाराष्ट्र राज्यामध्ये जे आता राजकीय घडामोडी घडत आहेत, अजितदादा पवार हे भाजपच्या आणि शिंदे गटासोबत सामील झालेले आहे। आपण बऱ्याच वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, काय आपली प्रतिक्रिया? मी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली त्या दिवसापासून मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आज जी घटना रविवारी घडली आणि ज्या पद्धतीने ईडीच्या माध्यमातून असेल कुठल्याही दबावतंत्राने भाजपच्या मंडळींनी जे काही महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे त्याला बळी पडून म्हणा राष्ट्रवादीमध्ये जी काही फूट पडलेली आहे ती मनाला अत्यंत विषण्ण करणारी अशी फूट आहे। आणि आम्हाला शरद पवार साहेब आणि त्याचबरोबर अजितदादासुद्धा हवे हवेसे वाटतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या दोघंही नेत्यांवर निश्चित प्रेम आहे। पण आज अशी परिस्थिती होऊन गेली याच्यात डावं उजवं करण्याचं जे काही सुरू झालेलं आहे आता तर त्यामुळे मन अतिशय दुःखी होतं आणि वाईट वाटतं की पक्षाला चांगले दिवस येत असताना हे घटना घडणं म्हणजे लोकशाहीला फार मोठं मारक आहे असं मला स्वतःला वाटतं। अण्णासाहेब 83 वर्षाचे आपले पवारसाहेब आज जे पूर्ण महाराष्ट्र पिंजत आहेत आणि त्यांच्या पक्षावर आता अजितदादा आणि त्यांचे सहकारी दावा करत आहे, याकडे कसं पाहता? साहेब जे काही करत आहे ते राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण समजून आणि भाजपला जर कोणी लोकशाहीमध्ये विरोधात उरला नाही तर मला वाटतं ती लोकशाही काही कामाची नाही आहे। आम्हाला आमच्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष ज्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे की लोकशाही हे आधारस्तंभ आहे लोकशाहीचा विरोधी पक्ष आणि तो विरोधी पक्षाला या पद्धतीने चुका प्रत्येकाकडून होतात, प्रत्येक माणूस चुकला असेल कुठलाही पक्ष आज दुधलेला तांदळासारखा नाही आहे। प्रत्येकामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत, त्याचा अर्थ असा नाही आहे की कोण सत्तेवर बसायचे आणि एकमेकाचा द्वेष करणं आणि एकमेकाला जेलमध्ये टाकणं। आज जे काही राजकारण सुरू झालेलं आहे ते राजकारण म्हणजे सर्व तरुण पिढीचा राजकारणावरचा विश्वास उडून जाईल या पद्धतीचं राजकारण आहे। परंतु शरद पवार साहेबांच्या मागे आजही तरुण वर्ग फार मोठ्या संख्येने उभा राहील असा माझा ठाम विश्वास आहे। अण्णासाहेब चोपडा तालुका जो आहे तो पवार साहेबांसोबत आहे की अजितदादांसोबत? नाही, अजून मला एकटा मी काही निर्णय घेऊ शकत नाही, पण तरी सुद्धा माझे व्यक्तिगत मत अरुणभाई साहेबांचा मला फोन आला, त्याच पद्धतीने रवींद्र भैया साहेबांचेही मला फोन आले आणि आपण आपली राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आपल्या तालुक्यांपुरती एकसंघ ठेवूया या पद्धतीने विचारविनिमय करण्यासाठी सुद्धा आता भाई मंबईला गेलेले आहेत, तिथून आल्यावर आमची बैठक होणार आहे आणि त्यात सामुदायिक निर्णय ठरवला जाईल। पण आमचा कल जास्त करून सर्व तालुक्यांचाही कल आज जर लोकमत पाहिलं तर लोकांना असंच वाटतं की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांना सहानुभूती आहे ती सहानुभूती आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांच्या पाठीमागे उभी राहील। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।